सोयाबीनच्या डेटीची आय आर मध्ये पण सर महत्त्वाचा प्रश्न आहे सर घेतो हो माझा घरी येऊन देता मला मी म्हणजे का पब्लिक सर्व पत्रकार बंधूंना चाळीस तासावर आणि कापणी कारखाना येथे पत्रकार परिषद हा शेतकरी आले करोडपती करून लखपती करू खरंच केंद्र सरकारचे धोरण आहे का लखपती करायची 12 लाख टन सोयाबीनची ढेप आयात केली ऐन वेळेवर केली हा सोयाबीन निघायच्या टायमावर डिसेंबर महिन्यापासून सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढले तेल सोयाबीन 3500 आली तरी तेलाचे भाव कमी नाही झाले आता मागच्या ऑगस्ट महिन्यात 12 लाख टन सोयाबीनची जी सोयाबीन लावायची परवानगी नाही जी सोयाबीन भारतात लावायची परवानगी नाही जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनची ढेप आयात केली 12 लाख टनाची ढेप आयात केल्यामुळे सोयाबीनचे भाव सरळ 12000 3500 आता स्टेजवर बोलले ते त्यांनी मान्य केलं त्यांनी तेल 100 पेट्रोल डिझेल 110 गेलं 500 रुपयात नागरत होतो आम्ही आता 800 रुपये रेट झाला एकेरी दुलम कल्टिवेटर नागळटीचा डीएपीची बॅग 543 रुपयाची होती ते डायरेक्ट 1200 रुपयावर गेली मग उत्पादनाचा लागत खर्च वाढला त्याच्यानंतर आमचं सोयाबीन 1200-1300 रुपयात आम्ही सोंगत होतो आज 2200 रुपये सोंगायला लागून राहिले तुमची मागणी काय आहे हा तर मग आता तुम्ही पहा ना त्याचा विचार करा ना त्याच्या उत्पादन खर्च वाढला अन ऐन मोदी सरकार ते सोयाबीनची घेप ऑगस्ट महिन्यात बोलावते सोयाबीन निघायच्या टायमावर तर सोयाबीनचे रेट त्याच्याचमुळे पडले यायले शेतकऱ्याला मोठं होऊ द्यायचं नाही आहे कारण ह्या 500 रुपयाच्या बंपरवर येणार नाही मटण खाली येणार नाही हे यायच्या मूळ मुद्दा आहे शेतकऱ्याला काही मोठं पीठ करायचं नाही हे सारे ढोंग आहे साहेब गडकरी साहेबांनी तुम्हाला या संदर्भामध्ये चर्चा करण्याकरता बोलवलेला आहे हा तुम्ही हा जो मुद्दा आहे हा जो प्रश्न आहे त्यांच्या पुढे मांडणार का हो मांडणार वा मांडणार म्हणजे शेतकऱ्यांचा पुरता याच गावचा आहे एक मिनिट